नमस्कार मित्रांनो, एबीएस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक व झडपी भरती अशाच नवनवीन स्पर्धा परीक्षेत विचारली जाणारी अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नांची टेस्ट घेतलेली आहे, ते आज आपण पाहणार आहोत। व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हाला अशीच पुढील नवनवीन अपडेट्स पाहायला मिळेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया, पाहूया प्रश्न पहिला। प्रश्न पहिला असा आहे, दुग्ध प्रक्रिया तसेच दुग्ध शीतकरण उद्योगासाठी प्रसिद्ध असलेली आरे कॉलनी कोठे आहे। प्रश्न पहिला, दुग्ध प्रक्रिया तसेच दुग्ध शीतकरण उद्योगासाठी प्रसिद्ध असलेली आरे कॉलनी कोठे आहे। प्रश्न क्रमांक सी, गोरेगाव हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न दुसरा, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र तर नैऋत्यस डॅश डॅश खाडी आहे। मुंबई उपनगर जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र तर नैऋत्यस डॅश डॅश खाडी आहे। प्रश्न क्रमांक सी, माहीमची खाडी हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न तिसरा, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्याच्या स्मरणार्थ नाव देण्यात आलेल्या हुतात्मा चौक या ऐतिहासिक वारसास्थळाचे मूळचे नाव काय आहे होते। संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्याच्या स्मरणार्थ नाव देण्यात आलेल्या हुतात्मा चौक या ऐतिहासिक वारसास्थळाचे मूळचे नाव काय होते। प्रश्न क्रमांक बी, फ्लोरा फाउंटन हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न चौथा, मुंबईचे पहिले नगरपाल कोण होते। मुंबईचे पहिले नगरपाल कोण होते। प्रश्न क्रमांक ए, भाऊ दाजी लाड हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न पाचवा, मुंबईतील डॅश डॅश या ठिकाणी वाहनाचे सुट्टे भाग निर्माण करणारा उद्योग चालतो। प्रश्न पाचवा, मुंबईतील डॅश डॅश या ठिकाणी वाहनाचे सुट्टे भाग निर्माण करणारा उद्योग चालतो। प्रश्न क्रमांक बी, कुर्ला हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न सहावा, खालीलपैकी कोणती लेणी मुंबई उपनगर जिल्ह्यात येतात। प्रश्न सहावा, खालीलपैकी कोणती लेणी मुंबई उपनगर जिल्ह्यात येतात। प्रश्न क्रमांक ए, कान्हेरी गुफा हे उत्तर बरोबर राहील। प्रश्न सातवा, लंडनमधील बिग बेन या घड्याळी टॉवरच्या धर्तीवर मुंबईत उभारल्या गेलेल्या टॉवरचे नाव काय आहे। लंडनमधील बिग बेन या घड्याळी टॉवरच्या धर्तीवर मुंबईत उभारण्यात आलेल्या टॉवरचे नाव काय आहे। प्रश्न क्रमांक सी, राजाबाई टॉवर हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न आठवा, मुंबईचा नगरपाल शरीफ बनण्यासाठी संबंधित व्यक्ती कोणत्या क्षेत्रातील असणे आवश्यक आहे। प्रश्न आठवा, मुंबईचा नगरपाल शरीफ बनण्यासाठी संबंधित व्यक्ती कोणत्या क्षेत्रातील असणे आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक बी, बिगर राजकीय क्षेत्रातील। प्रश्न नऊ, मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत। मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत। प्रश्न क्रमांक बी, एकूण तीन हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न दहावा, मुंबईमधील सर्वाधिक प्रदूषित नदी कोणती। मुंबईमधील सर्वाधिक प्रदूषित नदी कोणती। प्रश्न क्रमांक डी, मिठी नदी। प्रश्न अकरावा, भारतातील पहिले पंचांकित हॉटेल म्हणून नावलौकिक असलेले ताजमहल हॉटेल मालकी कोणाकडे आहे। भारतातील पहिले पंचतारांकित हॉटेल म्हणून नावलौकिक असलेली ताजमहल हॉटेलची मालकी कोणाकडे आहे। प्रश्न क्रमांक ए, रतन टाटा हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न बारा, मुंबईच्या नगरपालकाची शरीफ नियुक्त करणाऱ्या समितीचे प्रमुख कोण असतात। मुंबईच्या नगरपालकाची शरीफ नियुक्ती करणाऱ्या समितीचे प्रमुख कोण असतात। प्रश्न क्रमांक बी, मुख्यमंत्री हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न तेरा, मुंबईमधील धान्याची बाजारपेठ कोणत्या नावाने ओळखली जाते। मुंबईमधील धान्याची बाजारपेठ कोणत्या नावाने ओळखली जाते। प्रश्न क्रमांक बी, दाणा बाजारपेठ।
प्रश्न 14वा सुप्रसिद्ध जोगेश्वरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न 14वा सुप्रसिद्ध लेणी जोगेश्वरी लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक बी मुंबई उपनगर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 15वा इंग्लंडचे प्रिन्स डॅश डॅशच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये गेट ऑफ वे इंडिया या वास्तूची उभारणी करण्यात आली. इंग्लंडचे प्रिन्स डॅश डॅश यांच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये गेट ऑफ वे इंडिया या वास्तूची उभारणी करण्यात आली. पर्याय क्रमांक सी पाचवे किंग जॉर्ज हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 16वा मुंबईचे नगरपाल शरीफ यांचा कार्यकाल किती वर्ष असतो? मुंबईचे नगरपाल शरीफ यांचा कार्यकाल किती वर्ष असतो? पर्याय क्रमांक हे एक वर्ष. प्रश्न 17वा खालीलपैकी कुठे रासायनिक खत कारखाना आहे? खालीलपैकी कुठे रासायनिक खत कारखाना आहे? पर्याय क्रमांक सी चेंबूर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 18वा मुंबईचे नगरपाल शरीफ यांचे कार्यालय कोणत्या इमारतीत आहे? मुंबईचे नगरपाल शरीफ यांचे कार्यालय कोणत्या इमारतीत आहे? पर्याय क्रमांक डी मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीत. प्रश्न 19 महात्मा फुले भाजी मंडई खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? महात्मा फुले भाजी मंडई खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? पर्याय क्रमांक डी ए आणि बी हे दोन्ही हे उत्तर बरोबर आहेत. पर्याय क्रमांक प्रश्न 20 खालीलपैकी कोणत्या बँकेचे मुख्यालय मुंबई येथे नाही? खालीलपैकी कोणत्या बँकेचे मुख्यालय मुंबई येथे नाही? पर्याय क्रमांक डी ICICI हे बँक. प्रश्न 21 आधुनिक मुंबईचे शिल्पकार असे कोणाला म्हटले जाते? आधुनिक मुंबईचे शिल्पकार असे कोणाला म्हटले जाते? पर्याय क्रमांक सी रोनाल्ड अंजियर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 22 मुंबईतील मरीन ड्राईव्ह या समुद्र किनाऱ्याचा आकार इंग्रजीमधील कोणत्या अक्षराप्रमाणे आहे? पर्याय क्रमांक ए सी या अक्षराप्रमाणे आहे. प्रश्न 23 नवी मुंबई महानगरपालिकाचे प्रमुख कोणत्या ठिकाणी आहे? नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक सी वाशी येथे. प्रश्न 23 मुंबईतील सहारा विमानतळाचे पुनरामाकन डसडस असे झाले. मुंबईतील सहारा विमानतळाचे पुनरामाकन डसडस असे झाले. पर्याय क्रमांक सी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ. प्रश्न 24 फिशरी सर्वे ऑफ इंडिया या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? फिशरी सर्वे ऑफ इंडिया या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? पर्याय क्रमांक बी मुंबई येथे. प्रश्न 25 ढगफुटीमुळे मुंबई येथे 26 जुलै 2005 रोजी 24 तासात डॅश डॅश मिलीमीटर इतका पाऊस पडतो. ढगफुटीमुळे मुंबई येथे 26 जुलै 2005 रोजी 24 तासात डॅश डॅश मिलीमीटर इतका पाऊस पडतो. नऊशे 94 उत्तर बरोबर आहे. प्रश्न 26 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला महाराष्ट्र ग्रामीण पोलीस कायदा लागू नाही? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला महाराष्ट्र ग्रामीण पोलीस कायदा लागू नाही? पर्याय क्रमांक बी बृहन्मुंबई. प्रश्न 27 महाराष्ट्रात डॅशडॅश या ठिकाणी सुती उद्योगाचे केंद्रीकरण झालेले आहे. महाराष्ट्रात डॅशडॅश या ठिकाणी सुती उद्योगाचे केंद्रीकरण झालेले आहे. पर्याय क्रमांक सी मुंबई हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 28 पेट्रोलियम शुद्धीकरणाचा कारखाना खालीलपैकी कुठे आहे? पेट्रोलियम शुद्धीकरणाचा कारखाना खालीलपैकी कुठे आहे?
प्रश्न क्रमांक ए नव्हा सेवा हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 29 देशातील पहिले पोलीस प्रशिक्षण केंद्र कोठे उघडण्यात आले. देशातील पहिले पोलीस प्रशिक्षण केंद्र कोठे उघडण्यात आले. प्रश्न क्रमांक बी मुंबई हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 30 मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण. मुंबई प्रांताचा खालीलपैकी पहिला गव्हर्नर जनरल कोण. प्रश्न क्रमांक बी लॉर्ड एल्फिन्स्टन हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 31 बॉम्बे हाय कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. बॉम्बे हाय कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक सी खनिज तेल हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 32 जवाहरलाल नेहरू बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे. जवाहरलाल नेहरू बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक बी मुंबई. प्रश्न 33 मुंबई साखळी बॉम्बस्फोट कधी झाला होता. मुंबई साखळी बॉम्बस्फोट कधी झाला होता. प्रश्न क्रमांक डी 12 मार्च 1993. प्रश्न 34 वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानामध्ये कोणते वास्तुसंग्रहालय आहे. वीरमाता जिजाऊबाई भोसले उद्यानामध्ये कोणते वास्तुसंग्रहालय आहे. प्रश्न क्रमांक सी डॉक्टर भाऊ दाजी लाड वास्तुसंग्रहालय. प्रश्न 35 2021 जनगणनेनुसार मुंबईतील झोपडपट्ट्यात साक्षरतेच्या प्रमाणाची टक्केवारी डॅश डॅश होती. प्रश्न क्रमांक सी 83.15%. प्रश्न 36 मुंबई विद्यापीठातून MA झालेल्या पहिल्या महिला कोण. मुंबई विद्यापीठातून MA झालेल्या पहिल्या महिला कोण. प्रश्न क्रमांक सी कृष्णाबाई ठाकूर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 37 डॅश डॅश शहरातील दाना बाजार ही धान्याची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. डॅश डॅश शहरातील दाना बाजार ही धान्याची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक डी मुंबई. प्रश्न 39 मुंबईमध्ये असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या विज्ञान केंद्राचे नाव काय आहे. मुंबईमधील असलेल्या भारतातील सर्वात मोठ्या विज्ञान केंद्राचे नाव काय आहे. प्रश्न क्रमांक सी पंडित जवाहरलाल नेहरू विज्ञान केंद्र. प्रश्न 40 कोणत्या साली पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले. कोणत्या साली पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले. प्रश्न क्रमांक सी 2008 या रोजी. प्रश्न 41 भारताचा पहिला सागर सेतू कुठे आहे. भारताचा पहिला सागर सेतू कुठे आहे. प्रश्न क्रमांक बी मुंबई. प्रश्न 42 मुंबई राज्य या द्वैभाषिक राज्याची स्थापना डॅश डॅश रोजी झाली. मुंबई राज्य या द्वैभाषिक राज्याची स्थापना डॅश डॅश साली झाली. प्रश्न क्रमांक बी 1 नोव्हेंबर 1956 साली. प्रश्न 43 राष्ट्रीय बाल युवक चित्रपट केंद्राचे मुख्यालय कुठे आहे. राष्ट्रीय बाल व युवक चित्रपट केंद्राचे मुख्यालय कुठे आहे. प्रश्न क्रमांक बी मुंबई हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 24 प्रश्न 44 मुंबई विद्यापीठाची स्थापना डॅश डॅश साली झाली. मुंबई विद्यापीठाची स्थापना डॅश डॅश साली झाली. प्रश्न क्रमांक सी 1857. प्रश्न 45 महात्मा गांधीचे मुंबईतील निवासस्थान म्हणून कोणत्या वास्तूला ओळखले जाते. महात्मा गांधीचे मुंबईतील निवासस्थान म्हणून कोणत्या वास्तूला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक डी मणिभवन हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 46 बॉम्बे हाय येथे पहिली तेल विहीर केव्हा खोदली गेली. बॉम्बे हाय येथे
पहिली तेल विहीर केव्हा खोदली गेली? प्रश्न क्रमांक बी 3 फेब्रुवारी 1974। प्रश्न 47, समुद्रावरील पहिला पूल बांद्रे वरळी सी लिंक किती किलोमीटर आहे? समुद्रावरील पहिला पूल बांद्रे वरळी सी लिंक किती किलोमीटर आहे? प्रश्न क्रमांक सी 5.6 किलोमीटर। प्रश्न 48, खालीलपैकी कोणत्या वर्षी मुंबई महापुराने प्रभावित झाले? खालीलपैकी कोणत्या वर्षी मुंबई महापुराने प्रभावित झाली? प्रश्न क्रमांक ए 2005 या वर्षी। प्रश्न 49, हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न सी मुंबई, हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 50, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओ मॅग्नेटिझम ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओ मॅग्नेटिझम ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? प्रश्न क्रमांक डी मुंबई।